या बातमीचे प्रस्तुत करत आहेत 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा। वरुड तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने वरुड वतीने कोविड रुग्णांच्या सेवेत रुग्णवाहिकेचा शुभारंभ। शेतकऱ्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत भाजीपाला फळ विकू द्या, युवा मित्र मंडळ फुसलाचे तहसीलदार यांना निवेदन। तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे त्यांचं जे फळ उत्पादक शेतकरी आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, कारण जिल्हाधिकारी साहेबांनी वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहील असे वक्तव्य सभापती विक्रम ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी करीत असताना केले। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होणार भव्य रक्तदान शिबिर। हे भव्य रक्तदान शिबिर वरुड शहरातील मुलतई चौक परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाजवळ होणार आहे। शेगाट नगरीत वार्ड क्रमांक 1 मध्ये निखिल वरोकर यांनी केले स्वखर्चाने स्वतः सॅनिटायझरची फवारणी। रोशनखेडा गावात गरजू नागरिकांना अन्नधान्य व औषधीचे वाटप। वरुड तालुक्यात आज सुद्धा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। वाठोडा गावात काल झालेल्या अवकाळी पावसाने केले प्रचंड नुकसान, तर शेत पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने नुकसानग्रस्तांना शासनाने लवकरच मदत द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सूरज देशमुख यांनी केले आहे। वरुड शहरातील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना संभाजी ब्रिगेडने दिला मदतीचा हात। विनोद मस्की यांना घरावरील छपरे दुरुस्ती करण्यासाठी दिले संभाजी ब्रिगेडने टीन। तालुक्यातील राजुरा बाजार येथील विजय पुरोहित यांच्या शेतातील विहिरीत आढळला अज्ञात इसा मासा मृत्यूदेह। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा।